इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी आदिवासी समाजाच्या जमिनीवर सावकारांच्या मार्फत कब्जा करायचा प्रयत्न केला, जंगलांवर कब्जा करायचा प्रयत्न केला। त्यावेळी भगवान बिरसा मुंडांनी आदिवासी समाजाची जमीन, जंगल आणि जल याच्यावर कोणालाही कब्जा करू देणार नाही आणि म्हणून एक मोठा संघर्ष हा इंग्रजांच्या विरुद्ध छेडला आणि खऱ्या अर्थानं केवळ 25 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं। पण या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये अक्षरशः इंग्रजांना सळोटी सळो करून सोडलं आणि जल, जमीन आणि जंगल याच्यावर आदिवासींचा जो अधिकार आहे तो पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम ते भगवान बिरसा मुंडांनी केलं। भगवान बिरसा मुंडा यांची तर प्रेरणा आजही समाजाला मिळते, कारण त्यांनी एक अशी व्यवस्था उभी केली होती की ज्या व्यवस्थेनं खऱ्या अर्थानं जी आदिवासी संस्कृती आहे ती संस्कृती कशा प्रकारे न्याय देऊ शकते अशा प्रकारचा विश्वास हा त्या काळामध्ये तयार केला आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांची आठवण करून